नमस्कार, दीपिकास रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी दाखवणार आहे मोड आलेल्या मटकीची भाजी कशी बनवतात ते। चला तर मग बघूयात। सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे चकत्या केलेले सुकं खोबरं टाकायचं आहे। लसूण, अद्रक व थोडीशी कोथिंबीर हे सर्व थोडं पाणी घालून अशा प्रकारे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे। हा असा अशा प्रकारे मसाला बनवून घ्यायचा आहे। आता कढई गॅसवर ठेवून त्यात 2 ते 3 चमचे इतकं तेल घ्यायचं आहे। तेल छानपैकी गरम झालं की त्यात अशा प्रकारे मीडियम साईजचा लांब व बारीक कापलेला कांदा घालायचा आहे व लाल होऊस्तर परतायचा आहे। कांदा पटकन परतला जावा म्हणून त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे। अशा प्रकारे कांदा छानपैकी लाल झाला आहे। आता यात हा वाटलेला खोबऱ्याचा मसाला घालूयात व आता छानपैकी तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता छान मसाला तेल सुटेपर्यंत परतला आहे। आता यात तुम्हाला जितकं तिखट हवं त्यानुसार लाल मिरची पावडर व 1/2 टीस्पून हळद। आता हे मसाले 2 मिनिटे परतायचे आहेत। हा मसाला आता छानपैकी परतला गेला आहे। आता यात ही मोड आलेली 1/2 किलो इतकी मटकी स्वच्छ धुवून पाण्याने थळून घालायची आहे व थोडा वेळ या मसाल्यात परतायचे आहे। आता यात चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता यात मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून ते मसाल्याचं पाणी व 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी घालायचं आहे। यात आता 1 चमचा गरम मसाला, 1 मिक्स करून घ्यायचा आहे व आता यावर अशा प्रकारचा चपाती बनवतो तो तवा ठेवायचा आहे म्हणजे वाफेचे पाणी भाजीत पडतं व भाजी पटकन शिजते। अशा प्रकारे भाजी 10 मिनिटे मीडियम गॅसवर शिजवायची आहे। तुम्ही बघू शकाल किती छान तर्री भाजीवर आली आहे। अशा प्रकारे ही भाजी तयार आहे। आता ही सर्व करूयात। इथे ही मटकीची भाजी मी या बाउलमध्ये काढून घेतली आहे। त्यावर थोडीशी कोथिंबीर सजवून तयार आहे मोड आलेल्या मटकीची भाजी। ही पटकन होणारी भाजी कशी वाटली ते कमेंट करून जरूर कळवा। धन्यवाद।